सागर फाउंडेशन या संस्थेची खरं तर खूप जवळून ओळख झाली आणि एक जाणीव म्हणून निर्माण झाली. मग साप्ते साहेबांशी पण मी बोलत होतो की पडद्याच्या पाठीमागे राहून अनामिकपणे काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि अनेक संस्था असतात. तर अशा पडद्याच्या पाठी राहून काम करणारी जागर संस्था, मग ही चित्रफित पाहत असताना त्या वनवासी पाड्यांची जी नावं होती ती नावं सुद्धा आपल्याला माहीत नव्हती. अशा रिमोटमध्ये जाऊन कुपोषित मुलांसाठी महिलांसाठी एक वेगळ्या प्रकारचं काम जागर संस्था करते. सर्वसाधारणपणे समाजामध्ये अशी एक वृत्ती असते की समाजातले सगळे प्रश्न शासनाकडे सोपवून द्यायचे आणि शासन काही करत नाही अशा पद्धतीने तक्रार करायची. पण या पलीकडे जाऊन आम्ही काही शासनावर अवलंबून नाही, तर आम्ही आमच्या पद्धतीने एक खारीचा वाटा ज्या ठिकाणी दिवा लावला जात नाही अशा ठिकाणी जायचं असं काम जागर संस्था करते. आणि खरं तर एक पद्धतीने शासनाला किंवा समाजव्यवस्थेला हातभार लावण्याचं काम या संस्थेच्या मार्फत सगळे कार्यकर्ते करतायत याचा खरं तर मला जास्त आनंद वाटतो. या चित्रफितीमध्ये दाखवलं गेलं या ठिकाणी की कुपोषित मुलांच्या समस्या, तिथल्या महिलांच्या समस्या, तिथे सुरू असलेले अंगणवाडीतले गट, म्हणजे खरोखर जिथपर्यंत मदत पोहोचायला हवी तिथपर्यंत जागर संस्था जाऊन पोहोचलेली आहे. आणि अशा संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज या निमित्तानं मलाही या ठिकाणी थोडंसं 2 मिनिटं त्यांच्याबरोबर, त्यांची ही जागर संस्थेची गेले काही वर्षाची जी पालखी ते वाहत आहे समाजसेवेची पालखी, त्या समाजसेवेच्या पालखीचा एक भोई म्हणून मला थोडंसं 2 मिनिटं या ठिकाणी त्यांच्याही पालखीत समाविष्ट होता आलं याचा मला अभिमान वाटतो. या सगळ्या जागर संस्थेच्या कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद.